मन मंदिरा गजर भक्तीचा। महाराज म्हणतात नोहे हा तुझा परिवार श्र द्रव्य तारा क्षण भंगुर एक क्षणांकृत आहे, हे लगेच निघून जाणार आहे। आपण ज्या वेळेस मृत्यू पावतो त्यावेळेस आपल्यासाठी रडणारे बरेचसे जण असतात, मग मायबापण रडलेही पाहिजे। आपण आतापर्यंत जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जेवढं काही कमवून ठेवलेलं असताना तिथपर्यंत समाज हा रडत असतो, पण एकदा का आपला अंत्यविधी झाला की सर्व आपल्याला सुनून जातात। शरीरासोबत कोणी येतं का हो? नाही। मनासोबत कोणी येतं का हो? नाही। आशा येते का हो? नाही। कंश येते का हो? नाही। मग कोण येतं? तर मायबापांना कुणीच येत नाही, मात्र आपलं ज्या भगवंताविषयी आपण प्रेम केलं, ज्या भगवंताचं नामचिंतन केलं ना, ते मात्र सोबत आल्याशिवाय राहत नाही। म्हणून एक उदाहरण सांगून जाईल मायबापांना, भगवंताचं नामचिंतन म्हणजेच काय? संत ज्ञानोपाराय, तुमच्या आमच्या सर्वांनाच माहीत आहे ज्ञानोपाराय। संत ज्ञानोपाराय ज्या वेळेस आळंदीमध्ये वावरत राहत असताना माझ्या ज्ञानोपारायवरती अशी वेळ आली हो, आपण माणसं आहोत। संत ज्ञानोपाराय, आई वडील गेले, चौघे भावंड ज्या वेळेस आळंदीमध्ये राहत होते त्यावेळेस त्यांना भिक्षाही खायला मिळत नव्हती। काय भिक्षा? संत मुक्ताबाई सांगतात ज्ञाना, अरे ज्या विश्वाच्या मालकाने, विश्वाच्या जनिताने प्रभू रामचंद्र पांडुरंग परमात्म्याने तुम्हाला जन्माला घातला असं तू सांगतोस ना? अरे खूप भूक लागली रे, काहीतरी भिक्षा आण ना। संत ज्ञानोपाराय मुक्ताईकडे पाहतात, काकीला झोळी अडकतात आणि आळंदीमध्ये भिक्षाला निघतात। भिक्षाला निघालेले ज्ञानोपाराय प्रत्येक दारामध्ये उभे राहतात। संत आणि माणसं यात खूप फरक आहे माय बाबा। संत ज्ञानोपाराच्या दारात उभा राहायचे, त्या दारामध्ये गेल्यानंतर एकच आवाज द्यायचे, मारिक्षा देवी, मारिक्षा देवी। कोणीही भिक्षा वाढत नाही। संत ज्ञानोपाराय हे दार नाही, ते दार अनेक दारामध्ये जातात, मात्र भिक्षा मिळत नाही। संत ज्ञानोपाराय परत माघारी आले। चिमुरुणी मुक्ता सांगताय, ज्ञाना ज्या विश्वाच्या मालकाने, ज्या विश्वाच्या जनिताने प्रभू रामचंद्र पांडुरंग परमात्म्याने, अरे जो सम एका विटीवरती उभा आहे त्यांनी जन्माला घातला असं तू सांगतोस ना? अरे आपले आई वडील निघून गेले, अरे तो आपलं पालन पोषण करेल असं तू सांगत होता ना? आजही काही भिक्षा मिळाली नाही। संत ज्ञानोपाराय सांगतात, अग इथं भर पोट त्याचा किती बोबटा, आज नाही तर उद्या खायला मिळेल ना? हे संत मायबापांना, आज नाही तर उद्या खायला मिळेल ना? मुक्ता, अग ज्या देवाने जन्माला घातलं त्यालाच काळजी ग। संत सांगतात, होईन भिकारी पंढरीचा वारकरी, अग पंढरीचा वारकरी असला ना, भगवंताचा सेवेकरी असला ना, देव त्याला कधीही उपाशी राहू देत नाही। त्याने नाही काही कमू द्या, त्याने नाही काही काम करू द्या, देव माझा त्याला दिल्याशिवाय राहत नाही। म्हणून संत मुक्ताई सांगतात, ज्ञाना आजही काही खायला मिळालं नाही, 4 ते 5 दिवस निघून गेले मात्र भिक्षा मिळत नाही। चिमुरुणी मुक्त सांगते, ज्ञाना आज आम्ही तुझ्या सोबत येणार भिक्षेला। चिमुरुणी मुक्त सांगते, ज्ञाना आज आम्ही तुझ्या सोबत भिक्षेला येणार। चौघ्या भावंडाने काठीमध्ये झुळ्या अडकल्या आणि भिक्षाला निघाले। भिक्षाला निघालेले चौघे भावंड 4 दारामध्ये उभा राहतात। चिमुरुणी मुक्त गोड आवाजामध्ये सांगते, आई ओ आई, काही भिक्षा असेल तर द्या ना, आई काही भिक्षा असेल तर वाढा ना, पोटात खूप कावळे वरडत आहे। चौघे भावंड 4 दिशेला निघून गेले। संत ज्ञानोपाराय एका दारात उभा राहिले, मा भिक्षा देई। चौघे भावंडाने 4 दिशेला चौघांच्याही काखेमध्ये झुळे आहेत, मात्र भिक्षा मिळत नाही। चिमुरुणी मुक्त सांगते, ज्ञाना अरे ज्या विश्वाच्या मालकाने जन्माला घातलं, जो पंढरीशी पांडुरंग परमात्मा तू सांगतोस ना त्यांनी जन्माला घातलं, तो खायला देईल, मात्र चौघांनाही काहीच भिक्षा मिळत नाही। असे 5 ते 6 दिवस निघून गेले। चिमुरुणी मुक्त सांगते, ज्ञाना ज्या विश्वाच्या मालकाने जन्माला घातलं असं तू सांगितलंस ना? चिमुरुड्या मुक्ताईला ज्ञानोपारायणी सांगितलं, मुक्ता आज तुम्ही तिघेही भिक्षेला येऊ नका, मी एकटा जातो। ताठी उघडा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। माय बापांना जो जगाची आई झाली, जो जगाचा राजा झाला, जी जगाची आई जिने सर्व जगाचा संसार केला, औघाची संसार सुखाचा करीन,
तुम्ही कुणीही भिक्षेला येऊ नका. ज्यावेळेस संत ज्ञानोपरे एकटे भिक्षाला निघाले आणि निघालेले ज्ञानोपरे एका स्त्रीच्या दारात उभा राहतात आणि दारात उभा राहिलेले ज्ञानोपरे त्या स्त्रीला मोठ्या आवाजात आवाज देतात, मा भिक्षा देही. ती स्त्री बाहेर आली, त्याही बाहेर आली, ती माता बाहेर आली आणि संत ज्ञानोपरेंचं मुख निहाळलं, ज्ञानोपरेंकडे पाहिलं. पाहिलेले ज्ञानोपरेंना परत ती स्त्री माघारी गेली आणि ज्ञानोपरेंना भिक्षामध्ये वाढण्याकरता दोन वस्तू आणल्या. बाय बापानं त्या वस्तू ज्वारी नाही, बाजरी नाही, गहू नाही, तांदूळ नाही, चपाती नाही, अन्नाचा कण नाही, मात्र ज्ञानोपरेंच्या भिक्षेमध्ये काहीतरी वाढण्याचा प्रयत्न करत आहे ती स्त्री. दोन्ही हाताने माझ्या ज्ञानोपरेने भिक्षा अशी झोळी उघडली आणि त्या स्त्रीनं त्या भिक्षेमध्ये दोन वस्तू टाकल्या. माय बापांना वस्तू कोणत्या होत्या लक्षात घ्या, ज्वारीही नाही, बाजरीही नाही, चपाती नाही, अन्नाचा कण नाही, मात्र ज्ञानोपरेंच्या भिक्षेत काहीतरी वाढल्या गेलं. त्या संत ज्ञानोपरेंनी आशीर्वाद दिला आणि परत माघारी फिरले. माघारी फिरलेले ज्ञानोपरे मंद मंद पावलाने चलत आहे. चलत असलेले ज्ञानोपरेला चिमुरण्या मुक्ताईनं या दृष्टीनं पाहिलं आणि पाहिल्या क्षणी चिमुरण्या मुक्ताईला कळालं की माझ्या ज्ञानाच्या भिक्षेमध्ये, माझ्या ज्ञानाच्या झोळीमध्ये काहीतरी मिळालं आहे. असं पाहता क्षणीच माझी चिमुरणी मुक्ता धावत धावत ज्ञानोपरेकडे गेली आणि गेलेली मुक्ताई सांगते, ज्ञाना आज काहीतरी चिमुरुड्या मुक्ताईनं ज्ञानोपरेंच्या बगलेमध्ये जी झुळी अडकली होती त्या झुळीमध्ये दोन हात घातले आणि त्या वस्तू वरती काढल्या. वरती काढलेले ज्ञानोपरेंच्या हात बगल्यातल्या झुळीतल्या दोन वस्तू वरती काढल्या. वरती काढल्याच्या नंतर मुक्ताबाईनं दोन्ही हातात वस्तू घेतल्या आणि चिमुरुडी मुक्ता सांगते, ज्ञाना अरे ज्या विश्वाच्या मालकाने जन्माला घातलं तू सांगतोस ना, तोच खायला देईल, तोच प्यायला देईल, तोच आपलं पालन पोषण करेल. अरे ज्या विश्वाच्या मालकाने जन्माला घातलं तो काय करतोय पाय, आपल्या झोळीमध्ये पाषाणरूपी दगड टाकण्याचा प्रयत्न केला रे. परंतु तुम्हाला परत एकदा सांगाल, संत ते संत आणि माणसं ते माणसं असतात. संतांनी ज्ञानोपरेंनी उत्तर दिलं की मुक्ता अगं विश्वाच्या मालकाने आपल्यावरती वाईट परिणाम नाही आणला. अगं ज्या विश्वाच्या मालकाने आपले आई वडील नेले ना, त्या विश्वाच्या मालकाने आई वडील नेले तो विश्वाचा मालकच पालन करता आहे, तोच पोषण करता आहे आणि तोच सांभाळ करता आहे. ग अगं जो तुझ्या उजव्या हातामध्ये दगड आहे ना, लक्ष देऊन ऐक माय बापांनो, जो उजव्या हातामध्ये दगड आहे ना तो समवितेवरती उभा असणारा भिवरीच्या तिरी उभा आहे ना, जगाचा राजा, जगाचा बाप असणारा माझा पंढरीशी पांडुरंग परमात्मा. अगं तुझ्या उजव्या हातामध्ये तो माझा बाप आणि तुमचा सर्वांचा बाप आपल्याला जन्मामध्ये झोळीमध्ये भिक्षामध्ये मिळाला ग, आणि डाव्या हातामध्ये जी दगड आहे तो साक्षात माझ्या बापासोबत उभी असणारी माझी माता रुक्मिणी माता ग, विश्वाच्या मालकाने दानरूपी आपल्याला भगवान परमात्मा माय बाप मिळाले याच्यापेक्षा श्रेष्ठ आणखी दान काय पाहिजे विठोबा. होत नाही बरं, होत्यात का?
तुम्ही म्हणालता आम्ही वर्गणे देत नाही का? देता. पण हल्लीच्या काळी समाजामध्ये अशी गोष्ट लागती जी लोकांनी पाहिलेली आहे ती परत पाहा वाटते. संत पाहिले नाही, संतांचं चिंतन कधी ऐकलं नाही. ज्यांच्याकडे मातीच नाही ते गाते काय डोक्यात ठेवणार आहे? म्हणून मला एकच सांगायचंय, संतांच्या गात्या जे आहे ते सत्य आहे. संत ज्ञानोबराय सांगतात की संतांच्या ज्ञानेश्वरीमध्ये जे आतापर्यंत लिहिलं, जे लिहिलेलं आहे ते चालत आहे, ते घडत आहे आणि ते बोलतही नाही. म्हणून मला एकच सांगतंय, संत ज्ञानोबरायनी, संत तुकोबरायनी, संत एकनाथ महाराजांनी, महाराज एकनाथ महाराज एका ठिकाणी सांगतात, देवा तुम्हा आम्हाला जर भगवंताचं भजन होत नसेल ना, तर महाराज म्हणता हरी तुम्ही म्हणा, पण त्याही पुढे महात्मा बाबा सांगतात हरी बोला उठता, हरी बोला बैसता, हसता खेळता हरी बोला, कधीही म्हणा. परंतु महाराज म्हणता अंतकाळीचा सुहिरा तुका म्हणे विठू धरा. देवाचं नामचिंतन अंतकाळीच्या वेळेस कमी नाही घ्यावं लागतं. माय बाप्पा नव्हतो, कितीही रात्रंदिवस दारू पिऊ द्या, कितीही नॉनव्हेज खाऊ द्या, तरी महाराज लोक म्हणतात तुळशीचं पान त्याच्या कुंडात घाला. का घालावं लागतं? की देवाला वरती सांगावं लागतं, देवा हा मानव जन्मामध्ये जन्मलाला होता, हा पृथ्वी तलावरती जगत होता, जगत असताना याला मृत्यू पावला आणि तुझ्याकडे परत पाठवला. म्हणजे हल्लीच्या काळात देवालाही सांगावं लागतं, हे आलेला माणूस तुझाच होता आणि परत तुझ्याकडे पाठवला. तुळशी पत्र ते केवडे, ते भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला जिखून दाखवले ते म्हणजे तुळशी पत्र. म्हणून सांगायचं मला, पवित्र अशी तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये असली पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये पवित्र मान जर सगळ्यात गोष्ट कशाच असेल तर या पवित्र अशा तुळशीला, तुळशीच्या माळेला. आता सांगा कितीही मोठा तीर्थंकर असला आणि त्याच्या गळ्यात जर तुळशीची माळच नसल तर त्याला काही. अहो मुस्लिम समाजाचा माणूस तुम्ही ऐकून असतात, ताजुद्दीन महाराज, त्या माणसाच्या गळ्यामध्ये सुद्धा तुळशीची माळे. आपण तर कोण आहोत? मला एकच सांगायचंय, प्रत्येक जीवाकडून तुळशीची माळ नाही घालणं झाली तरी चालेल. तुम्ही म्हणालताय, तुम्ही आत्ताच म्हटल्या, पण प्रत्येक जीव हा घालील याची गॅरंटी नाही. का? तर तुमचं आमचंही पूर्वजन्मीचं पुण्य पाहिजे. ही माळ घालण्यासाठी, या धर्म मंडपामध्ये नाचण्यासाठी, गायन करण्यासाठी, पकवाज वाजवण्यासाठी, गळ्यामध्ये वैष्णवासारखं काळ हातामध्ये घेण्यासाठी पुण्य लागतं. आणि हे पुण्य महाराज म्हणतात बहुता जन्मिंतीचे, खूप जन्माचं पुण्य आहे. तेव्हा आमचे हे कामाला आलं आणि ते आमचं काम चालू आहे अभंगाच्या Thank you.
बोलावा विठ्ठला आणि पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, ए येशूचे मन झाले हवा बरी परत मधुरी। देव लोक लक्ष घ्यायचं असेल तर इतके दरवर्षी सप्त करायचा, आठही दिवस कीर्तन ऐकायचं, पण लक्ष तर जर काही घ्यायचं नसेल तर सप्त्यात माझा नाही, ऐकण्यात माझा नाही आणि करण्यात माझा नाही। सत्य तर कोणीही करत, पण सत्याचं महत्व म्हणजे माणसाने एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, देव कळला पाहिजे, नाम कळलं पाहिजे, आणि एवढ्या जर गोष्टी घडल्या तर सप्त सफल झालं। साईबाबा प्रसन्न झाले म्हणायचे, साईबाबा प्रसन्न तर भारतावरती नाही तर प्रत्येक जीवावरती प्रसन्न आहे, मात्र नामचिंतन करावं। साईबाबाच्या दरबारात बसलो प्रत्येकाने वरती हात करायचे आणि माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं आहे। सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर साईबाबाचं चित्र आहे, साईबाबाची मूर्त आहे, ज्याला हात दिले, ज्याला पाय दिले, ज्याला नाक दिलं, ज्याला डोळे दिले, ज्याला तोंड दिलं, ज्याला पूर्ण शरीरच दिलं अशावर हात करतील, ज्याला काहीच नाही दिलं ते तसेच बसतील, लाजणारे नाही, लाजणारे बोलणारे। आणि आता महाराज सुंदर प्रकारे भजन म्हणा एकदा ताई। हा मन मंदिरा गजर भक्तीचा